हेलो फ्रेंड्स, टुडे वी स्टार्ट न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन। न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन एक फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन एनी टू बॉडी फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन एनी टू बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मैग्नीट्यूड ऑफ देयर मासेस एंड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वायर ऑफ डिस्टेंस बिटवीन देम Consider two bodies of masses m1 and m2. Consider two bodies of masses m1 and m2 separated by distance r. These are the two bodies, Earth and Moon. यांच्यामध्ये force of attraction किती आहे? These two body attract with each other. एक body दुसऱ्या body ला काय करत आहे? Attract करत आहे. किंवा Sun आणि Earth यांच्यामध्ये force of attraction किती आहे? कुठल्याही दोन बॉडी घेऊ आपण, जर द टू बॉडीज, या दोन बॉडी मधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे किंवा या दोन बॉडी मधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती आहे, आपल्या सहज पण लक्षात येते की ज्यांचं मास जास्त त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त। म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे दोन बॉडी मध्ये कोणावर डिपेंड आहे? मास वर डिपेंड आहे। मास जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, मास कमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी। म्हणून न्यूटन एक लॉ मांडला मासवर डिपेंड असणारा, कोणता? की फोर्स ऑफ एफ मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कोणा म्हणलं? बिटवीन एनी टू बॉडी। फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ देअर बॉडीज। म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन बॉडी हे कोणावर डिपेंड आहे? मासेस। दोन बॉडीचा मास किती आहे, त्यांचा प्रॉडक्ट किती आहे, त्याच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंड आहे। फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू product of magnitude of their masses. Therefore, F is directly proportional to M1 into F2. M1 M2 का है? Product of masses. And F का है? Force of attraction between two body. F is directly proportional to M1 into M2. This is the equation number 1. अरे दूसरे example पाओ, second examples. These are the two bodies having same mass. समझा है दोन body घूम, या दोन body का mass आहे। आता बॉडी आपण दोन्ही एक्झाम्पल पाहूया, दोन एक्झाम्पल मध्ये की दीज आर द टू बॉडीज। पहिल्या केस मध्ये त्या डिस्टन्स आहे R1, यांच्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती? बॉडी त्याच घेऊ, फक्त चेंज काय करू आपण, डिस्टन्स चेंज करू। आता डिस्टन्स आपण काय केलं, इनक्रीज केलं। दीज आर द R2 इज द डिस्टन्स बिटवीन दीज टू बॉडी। इथे आणि या पहिल्या एक्झाम्पल आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहा, सेम आहे। पहिल्या डायग्राम आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये कसे सेम आहे, फक्त काय चेंज आहे, डिस्टन्स चेंज। आता या ह्याच्यावर काय सांगू शकतो आपण की डिस्ट बॉडी त्याच ठेवल्या, फक्त काय केलं आपण, यांचं डिस्टन्स चेंज केलं। आता सांगा याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नंबर 1 मध्ये असेल की नंबर 2 एक्झाम्पल मध्ये आहे? तर आपण सहजपणे सांगू शकतो की जिथं डिस्टन्स कमी तिथं अट्रॅक्शन जास्त। डिस्टन्स इज स्मॉल, अट्रॅक्शन इज लार्ज। आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये, सेकंड एक्झाम्पल, सेकंड डायग्राम मध्ये काय सांगताय की डिस्टन्स इज लार्ज, अट्रॅक्शन इज स्मॉल। Distance is small, attraction, force of attraction is large. Distance is large, force of attraction is small. If force of attraction is inversely proportional to square of distance between these two bodies. And according to second law, I said that force of attraction between any two bodies is inversely proportional to square of distance between them. That is, F is inversely proportional to R square. F is directly proportional 1 upon R square म्हणू शकतो, किंवा F is inversely proportional to R square. This is the equation number 2. What is R? Distance between two bodies. आता या ठिकाणी दोन इक्वेशन मिळाले, F is directly proportional to M1 M2 आणि सेकंड इक्वेशन काय मिळालं आपल्याला, F is inversely proportional to R square. Combining these two equations, या दोन इक्वेशनला आपण काय करू, कंबाइन करू। कंबाइन केल्यानंतर काय, एकच लॉ तयार होईल। म्हणजे आपण दोन F च्या ठिकाणी काय लिहू शकतो, फक्त एकच F, आणि प्रोपोर्शनॅलिटी साइन सुद्धा आपण एकच लिहिला। म्हणजे F इज प्रोपोर्शनल टू डायरेक्टली कोणाला आहे, M1 M2 ला, आणि आपण मध्ये कोणी R स्क्वेअर, म्हणजे आपले इक्वेशन काय तयार होईल, F इज प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन R स्क्वेअर, M1 M2 अपॉन R स्क्वेअर। ओके, आणि आता याच्यावर आपण लॉ तयार करू शकतो, कसा सांगू शकतो, पहा की F म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी। M1 M2 म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू मासेस ऑफ टू बॉडी। ओके,
डायरेक्टली रिलेशन आहे. आणि आर स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू बॉडी, यांच्यासोबत कोणतं रिलेशन आहे, इन्व्हर्सली. त्याच्यामुळे आपण लॉ कसा सांगू शकतो, एक आहे का नाही घ्यायचं फोर्स एफ वर आपलं जोपर्यंत बोलत नाही बद्दल तोपर्यंत एफ थोडून आपला या ठिकाणी प्लस सोडायचं. म्हणजे काय एफ काय सांगता येईल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ देअर मासेस, product of magnitude of their masses and inversely proportional to square of distance between them, square of distance between them. Okay, आता या इक्वेशन ला आपण सॉल्व जर केले, इफ वी सॉल्व दिस इक्वेशन, प्रोपोर्शनल साइन निघून जाते आणि तिथे काय साइन येते, इक्वल टू, आणि सोबत काय येतं, कॉन्स्टंट. तिथे कॉन्स्टंट कोणतं लिहायचं करू, तर कॉन्स्टंट कोणतं लिहायचं, कॅपिटल जी. ओके, काय होईल मग आपलं इक्वेशन, एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट कोणता घेतला आपण, कॅपिटल जी, आणि बाकी तसं तसं काय घ्यायचं, एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर, बाकी ऍज इट इज ठेवून द्यायचं. म्हणजे काय आपलं इक्वेशन पहा, एफ इज इक्वल टू कॅपिटल जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर. कॅपिटल जी काय, कॉन्स्टंट. मग आता आपण काय लिहू शकतो, व्हेअर कॅपिटल जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी ची व्हॅल्यू किती आहे, 6.67 इंटू 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी. ओके, कॅपिटल जी मीन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हाउ टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी फ्रॉम दिस इक्वेशन, एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी इज इक्वल टू एफ इंटू आर स्क्वेअर एफ आर स्क्वेअर अपॉन एम वन एम टू. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी is equal to 6.67 into 10^-11 newton meter square per kg square. Okay, this is all about the Newton's law of gravity.